मैं मनीषा बुंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में अंधश्रद्धा निर्मूलन समिति के प्रमुख श्याम मानव और पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख द्वारा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर लगाए गए आरोपों के कारण राजनीतिक सियासत गरमाई नजर आ रही है, जिसमें श्याम मानव और अनिल देशमुख द्वारा फडणवीस पर लगाए गए आरोपों के कारण बीजेपी नाराज है। शरद पवार के एनसीपी पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने जोरदार पलटवार किया है और आरोपों को खारिज करते हुए कहा कि अगर कोई सबूत था तो पहले क्यों नहीं शिकायत की। अब असेल तो त्याची तक्रार 24 तासाच्या आत करावी लागतं, 24 तासाच्या आतमध्ये, आणि ते गृहमंत्री असताना त्यांचा दबाव कोण तयार करणार आहे? मग गृहमंत्र्यासारखा व्यक्ती इतकं हदबल की माझ्यावर दबाव टाकला, माझ्याकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या, हे आता लोक ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे, खोटारडेपणा आहे। आणि इतक्या दिवसानंतर राजकीय या वातावरणामध्ये अशा कपोलकल्पित बातम्या तयार करून कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे हे महाराष्ट्राला कळतं आहे की हे राजकारण आहे, पण स्वतःच अनिल देशमुख साहेबांनी गिरीश महाजनाबद्दल जे काही षडयंत्र केलं ते षडयंत्र मात्र आता सरकारी अधिकाऱ्यांनी समोर आणलेलं आहे। मला वाटतं आता जेव्हा अत्यंत सिरियस प्रकरण अनिल देशमुखाबद्दल सरकारच्या अधिकाऱ्याकडे आहे तेव्हा अशा बातम्या तयार करून किंवा असं नरेटिव्ह तयार करून मूळ प्रकरणाला भरकवण्याचा प्रयत्नस्तो आहे। देवेंद्र फडणवीसजींना टार्गेट करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार आल्यापासूनच होतं आहे, आणि देवेंद्रजी सत्तेमध्ये असणे म्हणजे या सर्वांचे अनाचार दुराचार भ्रष्टाचार बंद होणे असं आहे, यांची मनमानी थांबवणे असे आहे। देवेंद्रजी सत्तेत आले तर आपल्या अनेक गैरव्यवहाराला त्या ठिकाणी उकळून काढण्याचं काम देवेंद्रजी करतात, आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या नावाचा एक भीती या सर्व काँग्रेस शरद पवार गटांच्या आणि उद्धव ठाकरे गटांच्या लोकांमध्ये आहे, त्यामुळे काही करून देवेंद्रजींना थांबवा याकरता मग असे वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये असा एक समाज तयार करणे ज्यामध्ये कन्फ्युजन निर्माण तयार होईल अशा अनेक युक्त्या त्यांनी तयार केल्या आहे। महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये, मागासवर्गीय समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये, समाजात समाजामध्ये भांडणं लावून सामाजिक वातावरण या महाराष्ट्राचं बिघडवू नये